शुभ प्रभात विद्यार्थी मित्रों, या पूर्वीच्या ऑनलाइन लेक्चर मध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मानवी वसाहती आणि भूमी उपयोजन या प्रकरणामधील जो सुरुवातीचा भाग आहे त्याच्यामध्ये प्रस्तावना, त्यानंतर मानवी वसाहती तिची व्याख्या, त्यानंतर मानवी वसाहतींच्यावरती परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकांच्या मध्ये प्राकृतिक घटक कोणकोणते आहेत आणि त्या घटकांचा मानवी वसाहतीवरती कशा पद्धतीने प्रभाव पडतो किंवा परिणाम होतो, त्याचबरोबर आर्थिक घटक कोणकोणते आहेत, त्यांचा मानवी वसाहतींच्या स्थानावरती, आकारावरती, वितरणावरती, स्वरूपावरती, आकृतीबंधावरती कशा प्रमाणे प्रकारे प्रभाव पडतो याची आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर शेवटी मानवी वसाहतीची जी वसाहतीचे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये दोन घटकांची आपण चर्चा केली, एक म्हणजे ग्रामीण वसाहती आणि दुसरी म्हणजे नागरी वसाहती. तर ग्रामीण वसाहती तिची व्याख्या काय आहे आणि ग्रामीण वसाहतींची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याची आपण थोडक्यामध्ये चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्र, आज आपण आज आपणाला या प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याच्यामधील ग्रामीण वसाहतींचे जे काही प्रकार आहेत या प्रकाराबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. जे वसाहतींचे प्रमुख दोन प्रकार पडतात त्या दोन प्रकारापैकी जो पहिला प्रकार आहे ग्रामीण वसाहती, तर त्या प्रकाराची आपण आज चर्चा करणार आहोत. आपण याच्यामध्ये ग्रामीण वसाहतींचे जे प्रकार आहेत हे प्रकार आपण आज चर्चा करणार आहोत. त्या ग्रामीण वसाहतींचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या घटकावरून या ग्रामीण वसाहतींचे जे प्रकार आहेत ते प्रकार पाडलेले आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये जो प्रमुख प्रकार आहेत त्यामध्ये घरांचा आकार, घरांच्या मधले असणारं अंतर, घरांची असणारी संख्या आणि त्याचबरोबर त्या वसाहतीमध्ये चालणारं कार्य हे जे काही घटक आहेत आणि त्या वसाहतीमध्ये असणारी एकूण लोकसंख्या अशा विविध घटकांच्या आधार घेऊन या ग्रामीण वसाहतींचे जे काही प्रकार आहेत हे प्रकार पाडलेले आपण आढळतात. तर ते कोणकोणते प्रकार आहेत हे आपण आज चर्चा करणार आहोत. यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे घरांच्या मध्ये असणारे जे अंतर आहे हे अंतरावरून ग्रामीण वसाहतींचे जे काही पाडलेले प्रकार आहेत ते प्रकार कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे विद्यार्थी मित्र दाट किंवा केंद्रित वस्ती, म्हणजे ग्रामीण वस्ती. लक्षात ठेवा, आपण ग्रामीण वस्तींचे प्रकार पाहतोय. तर ही जी दाट किंवा केंद्रित वस्ती आहे, तर ती वस्ती ग्रामीण वस्ती कशा प्रकारची असते, तर याच्यामध्ये जे घरांच्या मधलं असणारं जे अंतर आहे हे अंतर अत्यंत कमी असतं, लक्षात घ्या. आणि घरं जी आहेत ती घरं दाटी वाटीनं अगदी जवळजवळ बांधलेली आपल्याला आढळतात. आणि याच्यामुळे होतं काय, तर घरं जवळजवळ असल्यामुळं या वसाहतीमध्ये असे जे रस्ते आहेत हे रस्ते काय असतात, अरुंद असतात. या वसाहतीमध्ये जी मोकळी हवा आहे ती मोकळी हवा ही कमी प्रमाणामध्ये येत असते. आता अशी वसाहत जी आहे दाट किंवा वस्ती केंद्रित वसाहत जी आहे ही वस्ती का निर्माण होत असेल, तर एखाद्या ठिकाणी समजा जागेची कमतरता असेल, समजा बेटाचा भाग असेल तर जागेची कमतरता असते, एखादा पर्वत माथ्याचा भाग असतो डोंगराच्या माथ्यावरती जागा कमी असते, एखादा जलाशयाच्या चारी बाजून भाग असतो तिथं वसाहत जास्त प्रमाणामध्ये केंद्रित होते. ते अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या कारणांच्यामुळं काही प्रदेशामध्ये या ठिकाणी गरज नसताना सुद्धा किंवा आवश्यकता नसताना सुद्धा जागे अभावी किंवा काही तांत्रिक कारणामुळं त्या ठिकाणी घरं ही जवळजवळ बांधावी लागतात. आणि अशा पद्धतीनं या घरांचं जे अंतर आहे हे अंतर अत्यंत कमी असल्यामुळं त्या ठिकाणी अतिशय दाटी वाटीनं अतिशय जवळजवळ स्वरूपाची घरंही बांधावी लागतात. आणि अशा पद्धतीनं ज्या वसाहती असतात अशा वसाहतींना दाट किंवा केंद्रित वसाहत असं याला संबोधलं जात. दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजे अर्ध केंद्रित वस्ती. आता ही जी वस्ती आहे किंवा ही जी वसाहत आहे ही वसाहत दाटही असत नाही आणि विरळही असत नाही,
अर्धकेंद्रित म्हणजे काही प्रमाणामध्ये घर जवळजवळ असतात, काही ठिकाणी दूर अंतर असतात. तर अशा पद्धतीने अर्धकेंद्रित म्हणजे विरळ ही नाही आणि दाट ही नाही. मग अशी जी वसाहत आहे ही वसाहत कुठे निर्माण होते किंवा कशा प्रकारची असते, तर या वसाहतीमध्ये असणारी जी काही घरं आहेत या घरांच्या मधलं अंतर जे आहे ते अंतर थोडस जास्त असतं. घरं एकमेकापासून थोडीशी जास्त अंतरावरती असतात. जसं पहिल्या याच्यामध्ये आपण दाट किंवा किंतु वस्तीमध्ये आपण पाहिलं घर अतिशय जवळजवळ किंवा दाटी वाटीनं बांधलेली असतात. मग अशा ठिकाणी काय होतं, घर जवळजवळ बांधलेली असतात मात्र या अर्धकेंद्रित वस्तीमध्ये जागा उपलब्ध असते, परंतु संरक्षणाच्या दृष्टीनं किंवा अन्य काही कारणाच्या दृष्टीनं काय करतात लोक एकापासून दुसरं घर हे थोडस दूर अंतरावरती जागेची उपलब्धता असल्यामुळं हे बांधत असतात. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या वसाहती आहेत या वसाहती निर्माण होतात. उदाहरणार्थ शेतीचे भाग असतील, सपाट मैदानी प्रदेश असतील, तिथं जागेची कमतरता असत नाही. जिथं सुपीक जमीन आहे जागेची कमतरता असत नाही. मग अशा रीतीनं या ठिकाणी घरं जवळजवळ न बांधता थोड्याशा अंतरावरती या घरांची बांधणी केली असते. तर काही ठिकाणी थोडीशी घरं जवळजवळ असतात. तर अशा पद्धतीनं घरं आणि घरांचे समूह हे अलग अलग असतील आपल्याला. जसं आपण म्हणतो की एखादी वस्ती असते, एखादी वाडी असते, एखादा पाडा असतो, तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही घरं ही एकमेकापासून थोडीशी दूर अंतरावरती आणि काही ठिकाणी घरं थोडीशी जवळजवळ बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे विखुरलेली वस्ती. आता ही वस्ती निर्माण कशी होते किंवा का होते, तर याचं आपल्याला कारण सांगते शिके की ज्या ठिकाणी उपलब्ध जी जमीन आहे वसाहत निर्माण करण्यासाठी ही उपलब्ध भरपूर प्रमाणामध्ये असेल, तिथं कुठल्या प्रकारची जमिनीची कमतरता नसेल, किंवा वेगवेगळ्या भागामध्ये लोकांच्या गरजा भागण्यासाठी जर आवश्यक असे जे घटक आहेत हे घटक जर वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध असतील, जसं शेती उत्पादक जमीन. आता प्रत्येकाची जी जमीन आहे ती जमीन काही एकाच ठिकाणी असते असं नाही, एका भागामध्ये एक शेती असते, दुसऱ्या भागामध्ये दुसरी शेती असते, तिसऱ्या भागामध्ये तिसरी शेती असते. मग अशा पद्धतीने लोक काय करतात, आपल्या सोयीनुसार आपल्या शेतामध्ये ही घरं बांधतात. किंवा काही ठिकाणी खनिज उत्पादक प्रदेश असतात, अशा प्रदेशामध्ये खनिज उत्पादन करण्याचे काही लोक आहेत, ती लोक त्या प्रदेशामध्ये आपल्या वसाहती विखुरलेल्या अवस्थेमध्ये बांधत असतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काही घरं आहेत ही घरं आपल्या गरजांची पूर्तता करण्याच्या हेतून दूर अंतरावरती एकमेकापासून लांब अंतरावरती या घरांची बांधणी ही केलेली असते. आणि अशा वसाहतीमध्ये घरांची जी काही संख्या आहे ही संख्या कमी असते. आता जंगली भागामध्ये जी काही जंगली उत्पादन आहे ती उत्पादन एकाच भागामध्ये मिळतात असं नाही. मग ती उत्पादन मिळवण्यासाठी जे काही लोक असतात ती लोक त्या त्या भागामध्ये जाऊन काय करतात, आपापल्या वसाहती स्थापन करतात. किंवा भूभागावरती जी जमीन आहे ती जमीन सर्वत्र सारख्या उत्पादन देणारी नसते. मग अशा पद्धतीने जिथं जमीन मध्यम स्वरूपाची आहे आपल्या त्या जमिनीतून अन्नाची गरज भागू शकते, अशा प्रदेशामध्ये लोक काय करतात आपल्या वसाहती या निर्माण करत असतात. तर या पद्धतीनं उपलब्ध साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार त्या ठिकाणची असलेली साधन संपत्ती कितपत आहे, किती लोकांची गरज भागू शकते, त्याला अनुसरून वेगवेगळ्या भागामध्ये त्या वसाहतींची जी काही निर्मिती आहे ही निर्मिती होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या वसाहतींचं जे स्वरूप आहे हे स्वरूप विखुरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर पर्वतीय भागामध्ये कधीही घरं एका जागी केंद्रित झालेली आपल्याला आढळत नाही. जंगली भागामध्ये आपल्या कधी घरं चांगल्या प्रकारची एकत्रित आढळलेली आढळत नाहीत. किंवा जिथं मध्यम स्वरूपाची जमीन आहे, नापीक स्वरूपाची जमीन आहे, अशा जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला तिथं घरं एकत्रितपणे पाहायला मिळत नाहीत. तर ही घरं दूर अंतरावरती ही एकमेकापासून काही अंतरावरती बांधलेली आपल्याला आढळतात. तर अशा वसाहतीला विखुरलेली वस्ती असं याला संबोधलं जातं. चौथा प्रकार आहे तो म्हणजे एकाकी वस्ती. आता ही जी काही एकाकी वस्ती आहे या वस्तीची व्याख्या सांगत असताना किंवा थोडक्यात त्याची आपल्याला माहिती सांगत असताना एखादी जी मुख्य वसाहत आहे या मुख्य वसाहतीच्या प्रभावाखाली येणाऱ्या लहान लहान वाड्या यांनी मिळून एकत्रित स्वरूपाची झालेली असते अशा वस्तीस एकाकी वस्ती असे म्हणतात. म्हणजे एखादं मुख्य वसाहत ग्रामीण वसाहत असते आणि त्या मुख्य ग्रामीण वसाहतीच्या आसपासच्या परिसरामध्ये लहान लहान छोटी छोटी काही एक पाच दहा वीस अशी घरं ही वेगवेगळ्या भागामध्ये त्या वसाहतीच्या चोहोबाजूने काय होतात निर्माण होतात. आणि ती निर्माण झाल्यामुळे काय होतं अशा वसाहती या एकाकी स्वरूपामध्ये असतात. आता या वसाहतीचा जो मुख्य आधार आहे हे कोण असतं, तर जी एक मुख्य वसाहत आहे ती मुख्य वसाहत, त्या मुख्य वसाहतीतूनच लोक काय होतात बाजूबाजूला आपापल्या सोयीनुसार घरांची बांधणी
हे करत असलेले आपल्याला आढळतात. आता उदाहरणार्थ एखादं मुख्य गाव असेल आणि त्या गावाच्या चौबाजूला जी शेत जमीन आहे, मग लोक काय करतात आपल्या शेत जमिनीमध्ये ये जा करता यावी किंवा आपल्या त्याच्यावरती लक्ष ठेवता यावं या कारणासाठी लोक आपल्या गावातून आपल्या शेतामध्ये घरांची बांधणी करतात. आणि अशा पद्धतीनं त्या मुख्य वसाहतीच्या चौबाजूनी काही ठराविक अशा स्वरूपाच्या घरांची बांधणी होते आणि अशा वसाहतींनाच एकाकी वस्ती असे म्हणतात. मात्र या मुख्य वसाहतीचा प्रभाव हा त्या वसाहतीवरती असतो, या वाडीवरती पाड्यावरती ह्या असतील आपल्याला आढळतो. आणि अशा या एकाकी वस्तीमध्ये फार तर 5-10 घर आपल्याला या वसाहतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा रीतीनं या ठिकाणी या वसाहतीमध्ये घराचं जे अंतर आहे या अंतरावरून आपल्याला या वसाहतींचे हे 4 प्रमुख प्रकार हे आपल्याला सांगता येऊ शकतील. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, घराचं जे अंतर आहे हे अंतर किती आहे याच्यावरून आपल्याला या वसाहतीचे 4 प्रकार सांगता येतील. याच्यामध्ये दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्ध केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी स्वरूपाची वस्ती असे 4 प्रकार आपल्याला याच्यामध्ये सांगता येऊ शकतील. दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मुख्य प्रकार, तो म्हणजे वसाहतीचा आकार. आता हे जो वसाहतीचा आकार आहे या आकारावरून सुद्धा वसाहतीचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला पाडलेले आढळतात. ते कोणकोणत्या प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येऊ शकेल की रेषीय वस्ती. आता प्रत्येक वसाहतीचा जो आकार आहे तो आकार भिन्न स्वरूपाचा असतो. का? तर त्या वसाहतीचा विस्तार होण्यासाठी चोहोबाजूला असणारी जी जमीन आहे ही जमीन किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे किंवा त्या वसाहतीच्या चोहोबाजूला कोणते नैसर्गिक घटक, एखादा जलाशय असेल, एखादा डोंगराचा भाग असेल, एखादा जंगलाचा भाग असेल, एखादा उताराचा भाग असेल, असे जे काही नैसर्गिक घटक आहेत हे घटक कशा पद्धतीने त्या प्रदेशामध्ये वितरित झालेले आहेत याला अनुसरून ज्या बाजूला वसाहतीचा विस्तार होण्यासाठी उपलब्ध जमीन आहे किंवा जागा आहे अशा घटकाला अनुसरून त्या बाजूला वसाहतीचा आकार काय होतो वाढत जातो. आणि हा वाढत गेल्यामुळं काळाच्या ओघामध्ये त्या वसाहतीला एक विशिष्ट अशा प्रकारचा काय होतो आकार प्राप्त होतो. तर अशा रीतीने या ठिकाणी या उपलब्ध जमिनीला अनुसरून, उपलब्ध प्रदेशाला अनुसरून वसाहतींचे जे काही आकार आहेत किंवा उपलब्ध जे प्राकृतिक घटक आहेत या प्राकृतिक घटकांच्या त्या प्रदेशातील उपलब्धतेला अनुसरून वसाहतींचे जे आकार आहेत हे आकार काळाच्या ओघामध्ये हे काय होतात बदलत जातात. लक्षात घ्या. मग अशा पद्धतीनं हे जे प्रकार आहेत हे प्रकार कोणकोणते आहेत किंवा वसाहतीच्या आकारानुसार कोणकोणते प्रकार पडतात तर त्यामध्ये आपल्याला पहिला प्रकार पाहता येईल रेषीय वसाहत. आता रेषीय वसाहत म्हणजे काय तर तुम्हाला आकृती दाखवलेली आहे बघा. ज्या वसाहतीमध्ये जी काही घरं आहेत ही घरं एका रेषेमध्ये असतात. आता हे रेषेमध्येच का बांधलेली असतात हो तर त्या ठिकाणी आता अशा प्रकारची जी वसाहत आहे ही वसाहत मुख्यतः ज्या ठिकाणी एखादा लोहमार्ग असतो, एखादा राष्ट्रीय महामार्ग असतो किंवा एखादा मुख्य रस्ता असतो, एखादा कालवा असतो अशा प्रदेश अशा घटकाच्या दुतर्फा दोन्ही बाजूला त्या मुख्य असणाऱ्या प्रवाहाला अनुसरून दोन्ही बाजूला या ठिकाणी या वसाहतीची रचना झालेली आपल्याला आढळते किंवा निर्माण झालेली आपल्याला आढळते. आता या वसाहतीमध्ये असल्याचे काय स्वरूप आहे हे स्वरूप एका रेषेमध्ये घर असतात. कशाच्या कशाला अनुसरून तर जो काही त्या ठिकाणी असणारा प्रवाह आहे तर हा जो दिलेला रस्ता आहे पहा हा रस्ता दिलेला बघा हा राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा एक मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला या वरच्या बाजूला आणि या खालच्या बाजूला अशा दोन्ही बाजूला काय झालेलं आहे या ठिकाणी घरांची बांधणी झालेली आपल्याला आढळते. आता या ठिकाणी घरांची बांधणी करत असताना ती घरांची बांधणी किंवा घरांची रचना ही या मुख्य जो प्रवाह आहे हा जो मुख्य प्रवाह आहे या मुख्य प्रवाहाला समांतर अशा पद्धतीनं जसा हा या बाजूने असं इकडे गेलेला आहे तसाच घरांची रचना सुद्धा या बाजूने या मुख्य प्रवाहाला समांतर अशा पद्धतीनंच केलेली आपल्याला आढळते. का? तर जेणेकरून आपल्याला त्या प्रवाहाचा त्या घटकाचा तो रस्ता असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, लोहमार्ग असेल, एखादा कालवा असेल, एखादी नदी असेल, हे जे काही घटक आहेत त्या घटकांचा सहजासहजी उपभोग घेता यावा, लाभ घेता यावा यासाठी या असणाऱ्या मुख्य प्रवाहाला समांतर समजतं मी समजते ना जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला समांतर अशा पद्धतीनं घरांची जी बांधणी आहे ही बांधणी त्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला एका रेषेमध्ये जसा प्रवाह आहे तशा पद्धतीनंच या दोन्ही बाजूला या घरांची बांधणी केलेली आपल्याला आढळते. आणि या वसाहतीमध्ये असे जे रस्ते आहेत हे रस्ते मात्र कसे असतात त्या मुख्य प्रवाहाला काटकोनामध्ये असतात. लक्षात घ्या हे जे रस्ते त्याच्यामधले हे रस्ते एकमेकाला काटकोनामध्ये असतात. का? वसाहती कशा असतात
तर मुख्य प्रवाहाला समांतर असतात. हा जो रस्ता मार्ग आहे या रस्त्याला इथे एक घर इथे एक घर इथे एक घर इथे एक घर अशा पद्धतीनं जो प्रवाह त्या प्रवाहाला समांतर अशा पद्धतीने घरांची बांधणी होते. मात्र आणि टप्प्याटप्प्याने त्या प्रवाहापासून अंतर भागामध्ये पाठीमागे या बाजूला आणि इकडे या बाजूला घरांची बांधणी त्याच पद्धतीने होते. मात्र या वसाहतीमध्ये जे असणारे रस्ते आहेत हे रस्ते मात्र कसे असतात त्या मुख्य प्रवाहाला काटकोनामध्ये असतात की जेणेकरून त्या वसाहतीमधील प्रत्येक व्यक्तीला त्या वसाहतीतील त्या प्रवाहाचा तो नदीचा प्रवाह असेल एखादा कालव्याचा भाग असेल एखादा राष्ट्रीय महामार्ग असेल एखादा लोहमार्ग असेल त्याचा जो उपभोग आहे हा उपभोग त्या व्यक्तीला काय करता यावा घेता यावा या उद्देशानं काय होतात त्या ठिकाणी वसाहतीमध्ये या घरांची जी काय बांधणी आहे ही बांधणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी दाखवले बघा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या बाजूलाही घर आहेत या बाजूलाही घर आहेत ही सगळी घरं कशी आहेत या प्रवाहाला समांतर आहेत अशी या पद्धती लाल दिसते की नाही या लाल घटकाला असून अशा पद्धतीने घर आपल्याला दिसतात आणि या रस्ते जे आहेत ते रस्ते या पद्धतीनं काटकोनामध्ये मुख्य प्रवाहाला काटकोनामध्ये घरांची बांधणी ही केलेली असते. तर अशा पद्धतीनं घरांची रचना ही एका सरळ रेषेमध्ये असल्यामुळं याला काय म्हटलं जातं तर रेषीय वसाहत असं याला संबोधलं जातं. घरं कशी असतात एका सरळ रेषेत असतात ज्या ठिकाणी रस्ते मार्ग असतात रेल्वे लाईन असते नदीचा प्रवाह असतो एखादा कालवा असतो अशा या घटकांना समांतर अशा पद्धतीने दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला या घरांची बांधणी त्या प्रवाहाला अनुसरून समांतर रेषेमध्ये होते आणि रस्ते मात्र एकमेकांना काटकोनामध्ये त्या प्रवाहाला काटकोनामध्ये काटकोन समजते ना हा आडवा प्रवाह आहे आणि रस्ता मात्र असा असतो या पद्धतीनं आणि इकडे सुद्धा घर असतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या घरांची जी काही रचना आहे ही रचना या पद्धतीनं केलेली आपल्याला आढळते. तर अशा रीतीनं या ज्या काही वसाहती असतात त्यांना रेषीय वसत असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रो आयताकृती वसाहत. आता आयताकृती म्हणजे कसं तर आयताकृती दोन बाजू लांब आणि दोन बाजू अरुंद अशा पद्धतीनं लांबी जास्त आणि रुंदी कमी असा असणारा जो काही वसाहतीचा भाग आहे याला आपण आयताकृती वसत असं म्हणतो. म्हणजे आकृती दाखवतो जे लक्षात येईल तर या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपल्याला जी दिसतात घर ती घर सगळी कशी दिसतात हो कशी दिसतात ती घर ही बाजू जी आहे ती पूर्ण लांब आहे आणि ही बाजू आहे ती कशी आहे अरुंद आहे. म्हणजे या घरांचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप कसं आहे सर्वसाधारणपणे घरांचं स्वरूप कसं आहे वसाहतीमधील बोला या वसाहतीमध्ये जी तुम्हाला घर दिसतात ते घर कशी आहेत सर्वसाधारणपणे चौकोनी आहेत त्रिकोणी आहेत षटकोणी आहेत आयताकृती आहेत आयताकृती ही दिसते बघा ही हा जो लाल दिसतो ना कर्सर या ठिकाणी सगळी घरं जी आहेत ही घर आयताकृती आहेत आणि या घरांच्या दरम्यान या मध्य भागामध्ये काय हा या इथंही रस्ता आहे हाही रस्ता आहे लक्षात येते हा इकडचा रस्ता इकडचा रस्ता या आयतामध्ये अनेक घर आहेत लक्षात येते का या आयतामध्ये बरीचशी घर आहेत एकच घर नव्हे याच्यामध्ये बरीचशी घर आहेत. मात्र त्या ठिकाणी या दोन रस्त्यांच्या बाजूला मध्यभागी हा आयत आहे आणि अशा पद्धतीनं आयत आकृती स्वरूपामध्ये घरांची बांधणी ही होत असते. आणि या ठिकाणी घर बांधत असताना ही आयताकृतीच का होतात तर घरे एका रेषेत आणि सरळ रेषेमध्ये असतात लक्षात येते ही जी सगळी घर आहेत. आता हा पहा हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता पूर्णपणे असा कडेपर्यंत गेलेला आहे बरोबर आहे हा जो रस्ता आहे तो पूर्ण कडेपर्यंत गेलेला आहे. इकडून आलेला रस्ता हा सुद्धा इथून पासून तो इथपर्यंत सगळा सरळ रस्ता आहे इथून सुद्धा इकडे हा सरळ रेषेमध्ये रस्ता आहे हा आलेला रस्ता सुद्धा काय सरळ आहे. म्हणजे उभे आडवे जे दोन्ही बाजूला जे गेले रस्ते हे सगळे कसे आहेत एकसारखे आहेत. आणि या घरांची रचना जी आहे दोन रस्त्यांच्या मधला जो काय भाग आहे जमिनीचा तो कसा आहे आयताकृती आहे आणि त्या आयताकृती भागामध्ये अनेक प्रकारची घरं ही निर्माण झालेली आहेत. तिथं हा एकच घर नाही याच्यामध्ये बरीचशी घरं आहेत लक्षात ठेवा. तर काय तर घरं सगळी एका रेषेमध्ये आहेत अशी एक पुढं एक मागं एक इकडं एक तिकडं असं आपल्याला आढळत नाही. तर आपण वरती पाहिलं बघा ही जी घर आहे ती घर कशी थोडीशी विसंगत आहे. मात्र या ठिकाणची जी असलेली घर आहे ती घरं एका सरळ रेषेमध्ये प्री प्लॅन म्हणजे पूर्व नियोजित अशा पद्धतीनं अगोदर रस्ते मार्ग वगैरे तयार करून मग जो मधला भाग आहे त्या दोन रस्त्यांच्या मधला आहे आकृती त्या भागामध्ये घरांची रचना केलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीनं या घर वसाहतीमध्ये जे असलेली घरांच्या ओळी आहेत या ओळी एका सरळ रेषेमध्ये असतात वेड्या वाकड्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत घरं सगळी ज्या सगळी एका सरळ रेषेमध्ये आपल्याला आढळतात.
दुसरा मुद्दा आपला सांगते घरांच्या ओळी एकमेकांना समांतर असतात. आता ही जी ओळ आहे या ओळीला इकडची ओळ समांतर आहे, पुढे मागे आहे का? नाही. हा रस्ता सरळ गेलेला आहे, हा रस्ताही सरळ गेलेला आहे, इकडचा रस्ताही सरळ गेलेला आहे, हाही रस्ता सरळ गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या काही घरांच्या ओळी आहेत या ओळी पूर्णपणे एकमेकींना समांतर स्वरूपामध्ये असलेल्या आपणाला आढळतात, त्या कुठेही एकसारखी आपल्याला विसंगत स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. लक्षात येते विद्यार्थी मित्र. तर अशा रीतीने या ठिकाणी या आयताकृतीच्या वसाहती आहेत, या वसाहती पूर्णपणे पूर्वनियोजन करून या ठिकाणी बांधलेल्या असतात. भविष्यकाळामध्ये अशा वसाहती या निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि वसाहतीयोगी जे काही जमीन आहे ती जमीन दिवसेंदिवस कमी पडू लागल्यामुळं जर अशा पद्धतीने आपण जर घरांची रचना केली तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकणार नाहीत. रस्ते व्यवस्थितपणे आपल्याला निर्माण करता येऊ शकतील, प्रत्येक व्यक्तीला त्या वसाहतीतील त्या रस्ते मार्गांचा उपभोग घेता येऊ शकेल आणि कमी जागेमध्ये अनेक घर बांधून सुनियोजित अशा प्रकारची वसाहत ही निर्माण आपल्याला करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं ही जी आयताकृती वसाहत आहे ही वसाहत या पद्धतीनं आपल्याला असलेली आढळते. तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्र, तो म्हणजे आकारहीन वसाहत. आता ही जी आकारहीन वसाहत आहे ही आकारहीन वसाहत म्हणजे काय आपल्या या शब्दावरून लक्षात येऊ शकते. आकारहीन म्हणजे ज्या वसाहतीला कुठल्याही स्वरूपाचा आकार नाही, वर्तुळ नाही, त्रिकोण नाही, चौकोन नाही, आयत नाही, षटकोन नाही, अशा पद्धतीनं आकारहीन जशी जागा मिळेल त्या पद्धतीनं ही वसाहत काय होते निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे त्या वसाहतीला कुठल्याही प्रकारचा आकार हा प्राप्त होऊ शकत नाही किंवा आकार राहत नाही. मग ही जी आकारहीन वसाहत आहे ही कशा प्रकारची असते इथं दाखवलेली बघा चित्रामध्ये. आता इथं हे जे रस्ते आहेत किंवा जी घरं आहेत ही घरं कशा आहेत, ही तिरप घर आहे, हे इकडे दाखवलेलं आहे, हे आज असं आहे. म्हणजे या वसाहतीमध्ये जसं आपण मग अशा आयताकृती वसाहतीमध्ये घरं सगळी एकमेकाला समांतर होती, बरोबर आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण पहिल्या ऋषी वसाहतीमध्ये घर मुख्य प्रवाहाला समांतर होती, तसं इथं कुठल्याही प्रकारची एकता एक वाक्यता या घरांच्या मध्ये आपल्याला आढळत नाही. घरं कशी बांधलेली आहेत लक्षात घ्या, ही या पद्धतीने बांधलेली आहेत, ही या पद्धतीने बांधली आहेत, ही इकडे तिरपी बांधलेली आहेत, ही इकडे अशी बांधलेली आहेत, म्हणजे कशाही पद्धतीनं या घरांच्या जशी जागा मिळेल त्या पद्धतीनं या घरांची जी बांधणी आहे ही बांधणी झालेली आपल्याला आढळते आणि त्यामुळं त्या वसाहतीमध्ये वेडेवाकडे अशा प्रकारचे रस्ते, काही ठिकाणी छोटी बुळं राहतात, काही ठिकाणी छोटा रस्ता राहतो आणि त्यामुळं त्या वसाहतीमध्ये एक वाक्यता राहत नाही. तर अशा रीतीने या ठिकाणी जी आकारहीन वसाहत आहे ही वसाहत जशी जागा मिळेल त्या पद्धतीनं वाढत जात असल्यामुळं, घरांची बांधणी होत असल्यामुळं या ठिकाणी या वसाहतीचं सुनियोजन हे राहत नाही आणि त्यामुळं त्या वसाहतीमध्ये अनेक प्रकारच्या भविष्यामध्ये ज्या समस्या आहेत या समस्या निर्माण होतात, कारण घरं कशी बांधल्यामुळे त्या ठिकाणचे रस्ते काळाच्या ओघात होतात, दिवसेंदिवस अरुंद होत जातात आणि अरुंद रस्ते होत असल्यामुळं लोकसंख्या वाढत जात असल्यामुळं त्या ठिकाणी रस्त्यामध्ये अधिक वाहतुकीची कोंडी होऊ शकते, गर्दी होते, वाहनांची गर्दी होते आणि त्याच्यामुळे त्या वसाहतीमध्ये व्यवस्थितपणा राहत नाही, लोकांच्या अनेक समस्या निर्माण होतात. तर अशा रीतीने या ठिकाणी या जर टाळावायच्या असतील तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, वसाहती या पूर्वनियोजन करून त्या ठिकाणी लोक राहणार आहेत किती, लोकसंख्या वाढणार आहे किती, वाहनांची संख्या वाढणार आहे किती, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून जर त्या ठिकाणी रस्ते पूर्वपासून सुरुवातीपासूनच आपण जर ठेवले निर्माण केले तर त्या ठिकाणी अशी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकणार नाही. मात्र अशा आकारहीन वसाहतीमध्ये घरं कशी बांधली जात असल्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी रस्ता अरुंद राहतो, एका ठिकाणी रस्ता अरुंद होतो, एका ठिकाणी अगदी वळण जास्त राहतं, अशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या समस्या काय होतात या आकारहीन वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या आपल्याला आढळतात. त्याची जी वैशिष्ट्ये थोडक्यात मी सांगता येतील की या वसाहतीचा जो आकार आहे हा आकार निश्चित असत नाही. मग तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की या वसाहती निर्माण होत असताना ज्या दिशेला ज्या बाजूला वसाहत निर्माण योग्य अशा प्रकारची जागा आहे उपलब्ध आहे त्या बाजूलाच वसाहतीचा विस्तार हा काळाच्या ओघामध्ये हा वाढत जातो. जर एखाद्या बाजूला पाणी असेल तिकडे वसाहत वाढणार नाही, एखाद्या बाजूला डोंगराचा भाग असेल तिकडे वसाहत वाढणार नाही, एखाद्या बाजूला जास्त तीव्र उताराचा भाग असेल त्या बाजूला वसाहत वाढणार नाही. मग जिकडं सपाट भाग आहे, समतल भाग आहे, जिथं वसाहती निर्माण करणं शक्य होऊ शकतं अशा भागाकडेच काय होतं दिवसेंदिवस वसाहतीचा विस्तार हा वाढत जातो
आणि तो वाढत गेल्यामुळं त्या वसतीला एक निश्चित असा आकार हा प्राप्त होत नाही, म्हणून याला आकारहीन वसत असं या वसतीला संबोधलं जातं. आता या वस्तीची जी वाढ आहे ही वाढ कशी होते तर अनियमित स्वरूपामध्ये या वसतीची वाढ झालेली आपल्याला आढळते. अनियमित म्हणजे काय तर कशी, किती, जशी जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने ती वसत दिवसेंदिवस काय होते वाढत जाते. कारण त्या ठिकाणी त्या वसतीच्या विस्ताराला मर्यादा राहत नाही आणि त्याच्यामुळं वसतीची वाढ ही अनियमित अशा स्वरूपाची होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सोयीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार घरांची बांधणी केली जाते. आता लोक जे आहेत ही लोक घरांची बांधणी करत असताना त्या ठिकाणी आपल्या सोयीनुसार एखाद्या ठिकाणी रस्ता जवळ पडत असेल, एका ठिकाणी पाणी असेल, एखादी सपाट जमीन असेल, भविष्यामध्ये तिथे एखादा कुठला धोका नसेल, एखादी सपाट जमीन असेल, ते जी काही त्यांची गरज आहे वसत निर्माण करण्यासाठी जी ती गरज जिथं योग्य प्रकारे पूर्ण होऊ शकते अशा भागाचा विचार करून त्या ठिकाणी लोक आपल्या सोयीनुसार काय होतात घरांची जी बांधणी ती बांधणी करतात आणि त्यामुळं त्या वसतीला एक प्रकारचा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध राहत नाही. चौकोनी वसत असेल, आयत आकृती वसत असेल, केंद्रित वसत असेल, असा जो काही भाग आहे हा भाग त्या वसतीला राहत नाही. त्यामुळं अशा वसतीला अनियमित वसत असं संबोधलं जातं. आपण जर पाहिलं तर मुंबईसारखं शहर हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. मुंबई हे 8-7 बेटांच्या वरती बसलेलं शहर आहे, तिथं एकतर जागा कमी आहे. मग या ठिकाणी या समुद्रा बेटावरती म्हणजे समुद्राचा जो भाग आहे या समुद्रामध्ये माती टाकून दगड टाकून त्या ठिकाणी जिथं समुद्र उथळ आहे त्या ठिकाणी खाड्या मुजवून त्या ठिकाणी वसाहती काय केल्या जात निर्माण केले जात आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहराला काय झालेलं आहे एक विशिष्ट अशा प्रकारचं स्वरूप किंवा जो आकार आहे हा आकार राहिलेला आपल्याला आढळत नाही. अशी बरीचशी शहरं आहेत. तर अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला आकारहीन वसत म्हणजे काय याची थोडक्या मध्ये माहितीही सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे केंद्रोत्सारी वसाहत. त्याची तुम्हाला आकृती दाखवतो बघा. केंद्रोत्सारी वसाहत हे जे मध्यवर्ती भाग आहे केंद्र आहे आणि या केंद्राच्या बाजूला केंद्रापासून चारही बाजूनी जी वसाहत निर्माण होते या वसाहतीला केंद्रोत्सारी वसाहत म्हणजे एका केंद्राच्या मुख्य घटकामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे त्या घटकाला अनुसरून वसाहतींची जी काही निर्मिती आहे ही निर्मिती झालेली आपल्याला आढळते. आता हे जे काही केंद्र आहे हे केंद्र काय असू शकतं तर एखादी मुख्य बाजारपेठ असू शकते. त्या बाजारपेठेचा आधार घेऊन लोक काय करतात आपल्या गरजा भागवत असल्यामुळे लोक त्या बाजारपेठेच्या चौ बाजूने आपापल्या वसाहती निर्माण करत असतात. एखादं मुख्य धार्मिक स्थळ असतं, एखाद्या धर्माचं श्रद्धास्थान असतं, मग त्या श्रद्धास्थानाचा उपभोग घेण्यासाठी लोक काय करतात त्या श्रद्धास्थानाच्या केंद्राच्या चारही बाजूनं त्या ठिकाणी आपल्या नियमितपणे त्या श्रद्धास्थानाचा उपभोग घेता यावा यासाठी घरांची बांधणी या मुख्य केंद्राच्या सभोवताली करत असतात. किंवा एखाद्या ठिकाणी एखादा जलाशय असतो, पाणवठा असतो, तर अशा पाणवठ्याच्या ठिकाणी लोक काय करतात त्या पाण्याचा उपभोग घेता यावा यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये घरांची बांधणी ही करत असतात. तर अशा रीतीनं किंवा एखादं प्रशासकीय प्रमुख कार्यालय असेल, एखादा मोठा उद्योग औद्योगिक प्रदेश असेल या ठिकाणी, त्या औद्योगिक प्रदेशामध्ये काम त्या लोकांना प्राप्त होत असल्यामुळं या केंद्राच्या चहू बाजूनी अशा पद्धतीनं या चारही बाजूनी एखादा मोठा इथं औद्योगिक प्रदेश आहे आणि या औद्योगिक प्रदेशामध्ये अनेक प्रकारचे जे काही लागणारे कुशल आणि अकुशल मजूर आहेत हे मजूर काय करतात नियमित इथं जाता येता यावं या हेतून या केंद्राच्या सभोवताली काय करतात लोक आपल्या वसाहती निर्माण करत असलेले आढळतात. तर अशा पद्धतीने केवळ जे मुख्य केंद्र आहे या केंद्राला आधार घेऊन केंद्राचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्या केंद्राच्या चारही बाजूनं दाटी वाटीनं या वसाहती काय होतात निर्माण झालेल्या आढळतात. तर अशा पद्धतीनं ही केंद्रोत्सारी वसाहत आहे. ही केंद्रोत्सारी वसाहत केवळ त्या मुख्य केंद्राला अनुसरून जसं मी आता सांगितलं की एखादं धार्मिक ठिकाण असेल, एखादं पर्यटन स्थळ असेल, एखादा जलाशय असेल, एखादा औद्योगिक विभाग असेल, असं कोणताही घटक मुख्य घटक जो आहे तो मुख्य घटक काय करतो या चारही बाजूला वसाहती निर्माणासाठी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो तो प्रभाव टाकतो आणि त्यामुळं या ठिकाणी ही वसाहती केंद्रोत्सारी केंद्रातून बाहेर पडल्यामुळं ही निर्माण झालेली आपल्याला आढळते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे केंद्रबिंदू हा वस्तीचा विकासाचा महत्वपूर्ण घटक असतो. या ठिकाणी जो असणारा औद्योगिक प्रदेश आहे हा औद्योगिक प्रदेश कितपत मोठा आहे, किती लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार प्राप्त होऊ शकतो,
त्याच्यावरती या ठिकाणी काय होतं, या वसाहतीचा जो चोहोबाजूचा विस्तार आहे हा चोहोबाजूचा विस्तार काय होतो, वाढत गेलेला आढळतो. या ठिकाणी समजा एखादं धार्मिक स्थळ आहे, तर हे धार्मिक स्थळ कोणतं आहे, कोणत्या धर्माचं आहे त्याला अनुसरून त्या ठिकाणी त्या धर्माचे लोक या ठिकाणी काय होतात, त्या उभो घेण्यासाठी इथं येऊन स्थायिक झालेले आढळतात, आणि त्यामुळे त्यानुसार त्या ठिकाणी त्याचा विस्तार हा वाढत गेलेला आढळतो. तर अशा पद्धतीनं हा जो काही महत्वपूर्ण जो केंद्रबिंदू आहे, त्या केंद्रबिंदूला अनुसरून त्या वसाहतीचा चोहोबाजूचा जो विस्तार आहे हा विस्तार काय होतो, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये असलेला आपल्याला आढळतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रकार पाचवा, वर्तुळ आकृती वसाहत. त्याच्यावर आपल्या याच्यावर आपण लक्षात येऊ शकेल ही टेक्निक केंद्रस्थानी वसाहत आहे. आता वर्तुळाकृती जी वसाहत आहे ही कशा पद्धतीची असू शकते, तर या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये एखादा जलाशय असेल तर त्या जलाशयाच्या चारही बाजूनं या ठिकाणी या घरांची बांधणी होत असलेली आढळते. आता राजस्थानसारख्या वाळवंटी भागामध्ये किंवा जी वाळवंट आहेत, या वाळवंटामध्ये जिथं जिथं मरुद्यान आहेत, मरुद्यान म्हणजे समजतंय ना, मरुद्यान म्हणजे काय हो बोला, मरुद्यान म्हणजे काय, हा बोला, मरुद्यान म्हणजे काय, मरुद्यान म्हणजे काय बोला, वाळवंटी भागामध्ये जो असणारा जलाशयाचा भाग आहे, जसं छोटा आपण तळ म्हणतो किंवा सरोवर म्हणतो त्याला मरुद्यान असं म्हटलं जातं. आता वाळवंटी भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं, आणि हे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे जिथं एखाद्या वाळवंटी भागामध्ये असा एखादा पाण्याचा जलाशय, गोड्या पाण्याचा जलाशय असतो, तर त्या जलाशयाच्या सभोवताली चारही बाजूनं काय करतात लोक, घर बांधतात. का तर त्या दाटी, आणि ही घर कशी असतात, दाटीवाटी नसतात, या घरांच्या मध्ये अंतर अतिशय जवळजवळ हे असतं, रस्ते अतिशय अरुंद असतात. का तर घर जवळ बांधण्याचा मुख्य हेतू किंवा रस्ते अरुंद असण्याचा मुख्य हेतू काय असतो, तर या ठिकाणी जेवढी घरं जास्त तेवढी त्या ठिकाणी जागा कमी, आपल्या घर जवळ असल्यामुळं त्या लोकांना काय होतं, त्या पाण्याचा जो उपभोग आहे हा उपभोग अधिक लोकांना काय होतो, घेता येऊ शकतो. लक्षात आलं का, हे मरुद्यानाच्या चोबाजूला एखाद्या जलाशयाच्या चोबाजूला अशा पद्धतीनं सरोवराच्या तळ्याच्या डबक्याच्या किंवा जलाशयाच्या चोहबाजूनी पाण्याची गरज भागवण्यासाठी वाळवंटी प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या काय होते, घरांची जी रचना आहे ही रचना निर्माण झालेली आपण आढळते, आणि त्यामुळं त्या जलाशयाच्या चारही बाजूनं काय होते, गोलाकार स्वरूपामध्ये जसं तो जलाशय आहे, जसं ते ठिकाण आहे, त्याला अनुसरून गोलाकृती स्वरूपामध्ये घरांची बांधणी होते की जेणेकरून सर्वांना त्या पाण्याचा उपभोग घेता येऊ शकेल, अशा पद्धतीनं घरांची रचना ही या ठिकाणी झालेली आपल्याला आढळते. लक्षात आपल्याची माहिती सांगतील, सरोवर अथवा तळ याच्या सभोवताली या घरांची रचना ही गोलाकार स्वरूपामध्ये, जसं तळ असेल, जसं सरोवर असेल, जसा जलाशय असेल, तशा पद्धतीनं त्या जलाशयातलं पाणी सहजासहजी प्रत्येकाला कमी खर्चात, कमी वेळात, कमी श्रमामध्ये हे उपलब्ध व्हावं यासाठी लोक घर ही दाटी वाटीनं ही बांधत असले आढळतात, आणि कमी वेळामध्ये आपल्याला या जलाशयापर्यंत जाता यावं, पाण्याचा उपभोग घेता यावा यासाठी अशा पद्धतीनं वर्तुळाकृती किंवा गोलाकृती स्वरूपामध्ये घरांची जी बांधणी आहे ही बांधणी केलेली आपल्याला आढळते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल याचं की पाण्याच्या उपलब्धतेमुळं घरं ही जवळजवळ बांधलेली असतात. आता पाण्याची वाळवंटी भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं किंवा पाण्याची कमतरता असते, तापमान तर जास्त असतं, पाण्याची गरज तर जास्त लागते, मग हे जे लागणारं पाणी आहे, पाणी कमी वेळात कमी श्रमात हे उपलब्ध व्हावं यासाठी लोक या पाणवटेच्या चारही बाजूनं काय करतात, घर जवळजवळ ही बांधतात, आणि त्यामुळं या लोकांना कमी वेळात कमी खर्चात कमी श्रमामध्ये पाणी हे उपलब्ध करून घेता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं या जलाशयाच्या सभोवतालच्या भागामध्ये काय होतात, लोकांची घरांची बांधणी ही झालेली आपणाला आढळते. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, तर अशी घरं ही एखाद्या जलाशयाच्या जिथं पाण्याची कमतरता आहे आणि जिथं एखादं सरोवर आहे, तर जिथे एखादा डबका आहे पाण्याचं, एखादं तलाव आहे, अशा भागामध्येच या ठिकाणी किंवा एखादं पाण्याचा भाग असेल अशा भागामध्ये लोक घर काय होतात, बांधत असले आढळतात. त्याच पद्धतीनं एखाद्या वरती सांगितल्या पद्धतीनं
एखादं धार्मिक स्थळ असेल तिथेही घर लोक दाटीवाटीने बांधतात, जिथे एखादा औद्योगिक भाग असेल तिथेही लोक चार बाजूनं घरं बांधत असतात, परंतु शक्यतो जास्तीत जास्त स्वरूपामध्ये वर्तुळाकृती घरांची निर्मिती ही वाळवंटी भागामध्ये या मरुस्थळीच्या चोह बाजूनी जलाशयाच्या किंवा सरोवराच्या चोह बाजूनी ही झालेली आपणाला आढळते. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी वसाहत. त्रिकोणी समजतंय ना सर्वांना, त्रिकोणी वसाहत. इथं वसाहत तुम्हाला चित्र दाखवलेलं बघा मी, एक मिनिट दाखवतो बघा चित्र. त्रिकोणी वसाहत दिसतोय का त्रिकोण, या पद्धतीनं त्रिकोणी स्वरूपाची वसाहत ही निर्माण झाली आपल्याला आढळते. म्हणजे या वसाहतीचं जे आकार आहे किंवा जे स्वरूप आहे हे स्वरूप सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृती, अगदी बरोबर त्रिकोणामध्ये असेलच असं नाही, परंतु सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृती स्वरूपामध्ये या वसाहतीचं जे स्वरूप आहे हे स्वरूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ही जी वसाहत आहे ही वसाहत कुठे कुठे निर्माण होऊ शकते, तर यामध्ये ज्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो, दोन नद्यांचा संगम होतो अथवा ज्या ठिकाणी एखादा समुद्र किनार असतो, अशा समुद्र किनारवर्ती भागामध्ये त्या संगमापासून अंतर्गत भागामध्ये काय होतात या वसाहती वाढत गेलेल्या आढळतात, आणि त्याच्यामुळं या वसाहतीला सर्वसाधारणपणे त्रिकोण आकृती स्वरूप हे प्राप्त झालेलं आढळतं. किंवा ज्या ठिकाणी दोन रस्ते एकमेकाला मिळालेले आहेत, दोन कालवे एकमेकाला मिळालेले आहेत, अशा ठिकाणी सुद्धा काय होतं या वसाहतीची निर्मिती ही होत असते. काही ठिकाणी दोन लोहमार्ग एकमेकाला काटकोनामध्ये छेदून जातात, त्याही ठिकाणी अशा प्रकारची वसाहत निर्माण होते. परंतु ज्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो त्या प्रदेशामध्ये काय होतं या वसाहतीची जी निर्मिती आहे ही निर्मित झाल्या आढळते. भीमा नदी आणि सिना नदी या दोन नद्यांचा जो संगम आहे हा संगम या अकलूजच्या पुढच्या भागामध्ये झालेला आहे, आणि त्या गावाचं नाव सुद्धा संगमच आहे लक्षात ठेवा. तर हे जे गाव आहे हे गाव पूर्णपणे भीमा आणि सिना या दोन नद्यांच्या संगमावरती बसलेलं आहे, आणि त्याही गावाचा आकार पूर्णपणे या स्वरूपाचा त्रिकोणाकृती स्वरूपाचा झालेला आहे. का तर या बाजूने एक नदी आलेली आहे, या बाजूने नदी आलेली आहे, मग इथंपासून तो आतमधल्या भागामध्ये या जिथं संगम झाले त्या भागामध्ये वसाहती कमी असतात, कारण तो त्रिकोणी भाग असतो, आणि जसजसं आतमध्ये जाऊ तस तसं या वसाहतीचा विस्तार काय होतो वाढत जातो लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं या संगमापासून किंवा त्या लोहमार्गापासून रस्ते मार्गाच्या काटकोनामध्ये छेदलेल्या भागापासून आतमधल्या भागामध्ये त्या वसाहतीचा विस्तार वाढत जातो, आणि त्या जिथं छेदलेला आहे जिथं मिळालेला आहे त्या भागामध्ये त्या वसाहतीचा विस्तार हा अरुंद किंवा त्रिकोणा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या वसाहतीचं स्वरूप हे सर्वसाधारण त्रिकोणी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर या पद्धतीनं ग्रामीण वसाहतींचे जे सहा प्रकार आहेत हे सहा प्रकार या पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतील. लक्षात आलं विद्यार्थी मित्रो, काही शंका आहे कोणाची, काय कोणाची शंका आहे का? एक अर्धा मिनिट राहिलेला आहे. ग्रामीण वसाहतींचे सहा प्रकार आहेत.